टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. बऱ्याच दिवसापासून मागील काही व्हिडिओमध्ये बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत होत्या की 7व्या वेतन आयोगासंबंधी GR कधी येणार आहे. तर मित्रांनो, आज GR आलेला आहे, याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शिक्षण सेवकांपासून निवृत्तीवेतनधारकापर्यंत सर्व माहिती या GR दिलेली आहे. तर कशाप्रकारे GR आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, काय आहे GR आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, 20 फेब्रुवारी 2019 सर्वसमावेशक असा महाराष्ट्र शासनाचा GR आलेला आहे. 7व्या वेतन आयोगासंबंधी वेतन निश्चिती संबंधी स्पष्टीकरणाबाबत हा GR आलेला आहे. मित्रांनो, शिक्षण सेवकांपासून निवृत्तीवेतनधारकापर्यंत सर्वसमावेशक सर्व कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील अशा प्रकारचा हा GR शासनाने काढलेला आहे. तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सविस्तर माहिती तुम्हाला कळेल. बघा, परिपत्रक या ठिकाणी काय सांगते. शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर 2019 1 सेवा 9 दिनांक 30 जानेवारी 2019 अन्वय दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सुधारित वेतन संरचना व त्यामधील प्रारंभिक वेतन निश्चितीबाबतचे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नियमांमधील नियम 6 शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना कोणत्या दिनांकापासून स्वीकारायची आहे याबाबत विकल्प देता येतील. सदर विकल्पाचा नमुना नियमांना जोडलेल्या जोडपत्र 3 विहित केला आहे. शासकीय कर्मचारी 1 महिन्याच्या विहित कालावधीमध्ये वेगवेगळ्या दिनांकाला विकल्प देण्याची शक्यता आहे. कार्यालय प्रमुखांनी शासकीय कर्मचाऱ्यांकडून जसे जसे विकल्प प्राप्त होतील तशी तशी प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रारंभिक वेतन निश्चिती करण्याची कार्यवाही करावी. ज्या शासकीय कर्मचाऱ्याचे विकल्प विहित मुदतीत म्हणजे दिनांक 2 मार्च 2019 प्राप्त होणार नाहीत अशांच्या बाबतीत नियम 6 मधील 3 सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चित करण्याची कार्यवाही त्यानंतर त्वरित करण्यात यावी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये वेतन निश्चितीबाबतची योग्य 3 कार्यालय प्रमुखाच्या दिनांकित स्वाक्षरीने घेण्यात यावी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघा. 1 कार्यालय प्रमुखाकडे सेवा केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 नियम 6 विकल्प सादर करण्याच्या दिवशी तो ज्या कार्यालय प्रमुखाकडे कार्यरत असेल त्यांनी वेतन निश्चितीसाठी लागणारी आवश्यक ती माहिती संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने पूर्वी ज्या कार्यालय प्रमुखाकडे सेवा केली असेल त्यांच्याकडून मागवावी व वेतन निश्चिती करावी. तिसरा मुद्दा बघा. सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चिती करण्याबाबतचे विवरणपत्र जोडपत्र यासोबत जोडण्यात आले आहे. त्यानुसार विहित नमुन्यातील वेतन निश्चितीबाबतचे विवरणपत्र 3 तयार करण्यात यावे. त्यातील 1 शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात जोडण्यात यावी, 2 कार्यालयीन अभिलेखासाठी व 3 वेतन देयकाबरोबर उत्तर परीक्षणासाठी संबंधित अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांना पाठवण्यात यावी. महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 तरतुदींचे स्पष्टीकरण पुढे देण्यात आले आहे. बघा, चौथा मुद्दा. नियम 1 ते 4 या नियमातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत, म्हणजे त्या स्पष्टीकरण करण्याचं काहीही कारण नाही. त्यानंतर 5वा मुद्दा बघा. नियम 5 सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन कशाप्रकारे काढणे. बघा, विद्यमान वेतन संरचनेमध्ये 6व्या वेतन आयोगातील वेतन घेण्याचा विकल्प देणारे कर्मचारी वगळून इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचनेत 7व्या वेतन आयोगातील आणणे हा नियम 5 उद्देश आहे. जे कर्मचारी विद्यमान वेतन संरचना चालू ठेवण्याचा विकल्प देतील ते असुधारित दराने महागाई भत्ता आणि असल्यास इतर अनुदेय भत्ते घेत राहतील आणि निवृत्ती वेतन इत्यादीकरिता दिनांक 1 जानेवारी 2016 अनुदेय महागाई भत्ता वेतनाचा भाग म्हणून गणण्यात येईल. जर एखादा शासकीय कर्मचारी स्थायी पद कायमपणे धारण करीत असेल आणि एका वरच्या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत असेल किंवा तो जर प्रतिनियुक्ती इत्यादींवर नसता तर 1 किंवा अधिक पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिला असता अशा वेळी त्याला एकाच श्रेणीबाबत विद्यमान वेतन संरचना चालू ठेवण्याचा विकल्प राहील. अशा शासकीय कर्मचारी एका स्थायी पदास लागू असलेली किंवा स्थानापन्न पदापैकी एका पदास लागू असलेली विद्यमान वेतन संरचना चालू ठेवू शकेल. इतर पदांच्या बाबतीत त्याला सुधारित वेतन संरचनेतच आणावे लागेल. दुसरा मुद्दा बघा. या नियमातील तरतुदीनुसार विद्यमान वेतन संरचना चालू ठेवण्याचा विकल्प केवळ एका विद्यमान वेतन संरचनेबाबत लागू असल्याने शासकीय कर्मचाऱ्यास केवळ एकच विद्यमान वेतन संरचना पुढे चालू ठेवण्याचा विकल्प देता येतील.
तर या ठिकाणी उदाहरणसुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर बघा सहावा मुद्दा, नियम 6 विकल्प देणे. बघा 6.1 या नियमामध्ये शासकीय कर्मचाऱ्याने सुधारित वेतन संरचना स्वीकारण्याचा विकल्प कोणत्या प्रकारे व कुठल्या प्राधिकारास सादर करावा याविषयीची पद्धती विहित करण्यात आली आहे. बघा सदर विकल्प नियमांच्या जोडपत्र 3 मधील विहित नमुन्यात व विहित कालावधीत म्हणजेच 30 दिवसात विकल्प सादर करण्याच्या दिवशी शासकीय कर्मचारी ज्या कार्यालयास प्रमुखाकडे कार्यरत असेल त्याच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यासोबतच नियमांच्या जोडपत्र 4 मधील वचनपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे विहित मुदतीत प्राप्त झालेले विकल्प कार्यालय प्रमुख वेतन निश्चिती करण्यास सक्षम नसल्यास वेतन निश्चितीसाठी योग्य त्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे तात्काळ पाठवण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची राहील. जेथे शासकीय कर्मचारी या नियमांच्या प्रसिद्धीच्या दिनांकास भारताबाहेर असेल त्याच्या बाबतीत विकल्पाची मुदत त्यांनी भारतात आपल्या पदाचा कार्यभार घेतल्याच्या दिनांकापासून 1 महिना इतकी असेल. त्यानंतर बघा 6.2 कशाप्रकारे आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले कर्मचारीही सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चितीचा विकल्प सादर करण्यास पात्र असतील. त्यानंतर 6.3 बघा, विद्यमान वेतन संरचनेतील वेतन वाढीच्या दिनांकास विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रस्तुत विकल्प हा विद्यमान वेतन संरचनेतील नियमित वेतनवाढीच्या दिनांकास देणे आवश्यक आहे. आगाऊ वेतनवाढ, अन्य वेतनवाढ असल्यास ही नियमित वेतनवाढ नसल्यामुळे त्या दिनांकास सुधारित वेतन संरचनेत येण्याचा विकल्प देता येणार नाही. त्यानंतर 6.4 बघा, दिनांक 1 जानेवारी 2016 व अद्याप नियमित न झालेल्या निलंबन कालावधीमध्ये येणाऱ्या वेतनवाढीच्या दिनांकापासून सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्याचा विकल्प शासकीय कर्मचाऱ्यास देता येणार नाही. त्यानंतर 7वा मुद्दा बघा, नियम 7 सुधारित वेतन संरचनेत प्रारंभिक वेतन निश्चिती करणे. तर हा मुद्दा आपण मागील काही व्हिडिओमध्ये बघितला आहे. बघा 1 जानेवारी 2016 लगतपूर्वीच्या मूळ वेतनास वेतन बँडमधील वेतन प्लस ग्रेड वेतन गुणिले 2.57 गुणण्यात यावे व येणारी रक्कम नजीकच्या रुपयांमध्ये पूर्णांकित करण्यात यावी. अशा प्रकारे आपण मागील व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती बघितली होती. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, 7.8 दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यास पदोन्नती मिळाली असेल आणि त्याने पदोन्नतीच्या दिनांकापासून पदोन्नतीपूर्वीच्या पदाची सुधारित वेतन संरचना स्वीकारण्याचा तसेच पदोन्नतीच्या दिनांकापासूनच पदोन्नतीच्या पदावरील वेतन निश्चिती करण्याचा विकल्प दिला असेल तर अशा प्रकरणी पदोन्नतीच्या दिनांकास प्रथमतः पदोन्नतीपूर्वीच्या पदाची 6व्या वेतन आयोगातील असुधारित वेतन संरचना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्यात यावी. तदनंतर पदोन्नतीच्या पदावरील त्याची वेतन निश्चिती पदोन्नतीच्या पदाच्या सुधारित वेतन संरचनेत म्हणजे 7व्या वेतन आयोगाच्या अशा प्रकारे करण्यात यावी. अशा प्रकारे या GR मध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, सुधारित वेतन संरचनेमध्ये पुढील वेतनवाढीचा दिनांक. सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतनवाढ कशाप्रकारे विनियमित करावी याबाबतची पद्धती या नियमामध्ये विहित केली आहे. बघा नियम 10 मधील 1 मुद्दानुसार सुधारित वेतन संरचनेमध्ये दिनांक 1 जानेवारी 2016 वेतनवाढीचे 1 जानेवारी आणि 1 जुलै हे 2 दिनांक राहतील. परंतु शासकीय कर्मचाऱ्यास 1 जानेवारी किंवा 1 जुलै यापैकी एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ अनुदेय राहील. वेतनवाढ कोणत्या दिनांकास अनुदेय होईल ही बाब शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती पदोन्नती अथवा आर्थिक श्रेणीवाढ या प्रसंगी होणाऱ्या त्याच्या वेतन निश्चितीच्या दिनांकाच्या अनुषंगाने या नियमानुसार निश्चित होईल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा बघा, शासकीय कर्मचाऱ्यास स्वेच्छेने वेतनवाढीचा दिनांक निवडण्याचा विकल्प असणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नियम 10 मधील 2 बघा, दिनांक 2 जानेवारी आणि 30 जून दोन्ही दिवस धरून या कालावधीत नियुक्त किंवा पदोन्नत झालेल्या किंवा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसह अन्य आर्थिक श्रेणीवाढ झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यास दिनांक 1 जुलै रोजी कोणतीही वेतनवाढ निम्न पदावरील निम्न श्रेणीतील वेतनवाढीदेखील मिळाली नसेल तर त्याला पुढील वर्षाच्या 1 जानेवारी रोजी वेतनवाढ देण्यात यावी. जर त्याला 1 जुलै रोजी वेतनवाढ मिळाली असेल तर त्याला पुढील वर्षाच्या 1 जुलै रोजी वेतनवाढ देण्यात यावी. त्यानंतर वेतनाची थकबाकी प्रदान करण्याची पद्धती कशाप्रकारे आहे. बघा 14.1 सुधारित वेतन संरचनेतील वेतन दिनांक 1 जानेवारी 2019 रोखीने देय आहे. दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 कालावधीतील थकबाकी आर्थिक वर्ष 2019-2020 पुढील 5 वर्षात 5 समान हप्त्यात संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावायची आहे. या संदर्भातील तपशीलावर कार्यपद्धती खालीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे. बघा,
दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 पर्यंतच्या कालावधीसाठी ज्या प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये अगोदर दिलेली नियमित वर्गणी सुधारित वेतन संरचनेत निश्चित केलेल्या वेतनाच्या आधारे भविष्य निर्वाह निधी नियमानुसार विहित केलेल्या किमान वर्गणीपेक्षा कमी पडत असेल तर ती थकबाकीच्या रकमेतून वसूल करण्यात यावी. त्यानंतर बघा, भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावयाच्या थकबाकीची निव्वळ रक्कम खालीलप्रमाणे रक्कम वजा समायोजित करून काढण्यात यावी. त्यानंतर पहिला मुद्दा बघा, वेतनाच्या सुधारित रकमेवर देय असलेली व्यवसाय कराच्या थकबाकीची रक्कम. दुसरा मुद्दा, शासकीय निवासस्थानामध्ये राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत सुधारित वेतनावर देय असणाऱ्या अनुद्याप्ती शुल्काची रक्कम. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत शासकीय कर्मचाऱ्यांकडून काही शासकीय येणे असल्यास तिचे समायोजन. त्यानंतर क मुद्दा बघा, वेतनाच्या थकबाकीच्या जमा रकमेचा हिशोब ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेगळा खाते क्रमांक देण्यात येणार नाही. यासाठी वर्गणीदारास देण्यात आलेला पूर्वीचाच भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक उपयोगात आणला जाईल. ही रक्कम प्रत्यक्ष जमा केल्यापासून 2 वर्षापर्यंत काढून घेता येणार नसल्यामुळे या रकमांचा हिशोब नियमित भविष्य निर्वाह निधी खात्यापासून वेगळा ठेवण्यात येईल. त्यानंतर ड मुद्दा बघा, दिनांक 1 जानेवारी 2016 ते दिनांक 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त अथवा अन्य कोणताही कारणास्तव ज्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त झाल्या असतील अशा कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 ते सेवेत असलेल्या दिनांकापर्यंतच्या कालावधीतील वेतनाची थकबाकी अनुदेय असल्यास सदर थकबाकीवरील खंड अ व ब मध्ये नमूद केलेल्या रक्कम वजा समायोजित करून 5 समान हप्त्यात 5 वर्षात रोखीने अदा करण्यात यावी. ई मुद्दा बघा, थकबाकीचा 1 अथवा अधिक हप्ते भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केल्यानंतर सेवानिवृत्त अथवा अन्य कारणास्तव सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत थकबाकीची जमा झालेली रक्कम त्यांच्या नेहमीच्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीच्या रकमेसोबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार अदा करण्यात यावी. अशा प्रकरणी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करावयाच्या बाकी असलेल्या हप्त्यांची रक्कम असल्यास वरील खंड अ व ब मध्ये नमूद केलेल्या रक्कमा वजा समायोजित करून समान हप्त्यात उर्वरित वर्षात रोखीने अदा करण्यात यावी. त्यानंतर फ मुद्दा बघा, दिनांक 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्याच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीतील वेतनाच्या थकबाकीची रक्कम अनुदेय असल्यास वरील खंड बमध्ये नमूद केलेल्या रकमा वजा समायोजित करून एकाच हप्त्यात त्याच्या अवलंबितांना रोखीने अदा करण्यात यावी. त्याचप्रमाणे थकबाकीचा 1 किंवा अधिक हप्ते भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केल्यानंतर मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी जमा केलेली रक्कम त्याच्या नेहमीच्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीच्या रकमेसोबत प्रचलित कार्यपद्धतीनुसार अदा करण्यात यावी व जमा करावयाच्या बाकी असलेल्या हप्त्याची रकमही त्यांच्या अवलंबितांना वरील खंड बमध्ये नमूद केलेल्या रकमावजा समायोजित करून एकाच हप्त्यात रोखीने अदा करण्यात यावी. त्यानंतर बघा, 14.6 पूर्व तपासणीच्या अभावी काही थकबाकी चुकीने परिगणित होण्याची शक्यता आहे आणि ती अतिप्रदान म्हणून ठरल्यास त्याची नंतर वसुली करावी लागेल. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यापूर्वी नियमांसोबतच्या जोडपत्र 4 अनुसार असे लेखी वचनपत्र द्यावे लागेल की वेतनाच्या निश्चितीमुळे काही जास्त रक्कम जमा झाली असे आढळून आल्यास ती भविष्यात देय होणाऱ्या रकमेशी समायोजित करून अथवा इतर प्रकारे शासनास परत करील. त्यानंतर 15वा मुद्दा बघा, सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी या परिपत्रकातील सूचना व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात. तर मित्रांनो, अशा प्रकारे या GR विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. हा GR जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मी दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून हा GR डाउनलोड करून घ्या. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी या GR विषयी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.